नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वीची कविता बी द बेस्ट ही बघणार आहोत। बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम व्हा, अगदी सर्वोत्कृष्ट करा। बी द बेस्ट, इफ यू कांट बी अ पाइप ऑन द टॉप ऑफ अ हिल, बी द स्क्रब इन द वैली, बट बी। इफ यू कांट बी अ पाइप, तुम्ही देवदार वृक्ष खूप मोठा वृक्ष नाही झाला तरी चालेल, परंतु छोटस गवत व्हा, छोटस झुडूप व्हा, छोटस गवत स्क्रब म्हणजे छोटस गवत व्हा, बट बी काहीतरी व्हा, काहीतरी करा। द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रिल, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री। द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रिल, रिल म्हणजे ओढा, झरा, ओढ्याच्या किनारे जे काही छोटंसं गवत असतं, जे काही स्क्रब असतं, ते देखील त्या ओढ्याला सौंदर्य निर्माण करण्याचं कार्य करत असतं। बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री, बुश म्हणजे झुडूप, छोटेसे झाडं ज्यांची उंची कमी असते, अशा वनस्पतींना, अशा झाडांना बुश म्हटलेले। बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री, ट्री म्हणजे खूप मोठं तुम्ही झाड नाही झाला तरी चालेल, परंतु झुडूप व्हा। इफ यू कांट बी अ बुश, बी अ बिट ऑफ अ ग्रास। इफ यू कांट बी अ बुश, तुम्ही झुडूप नाही झाला तरी चालेल, बी अ बिट ऑफ अ ग्रास, अगदी छोटस गवत झालं तरी चालेल। आता स्क्रब म्हणजे गवत, पण बीट म्हणजे त्या गवतापेक्षाही त्या गवताचा काही भाग, बीट ऑफ अ ग्रास। इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ अ ग्रास, तुम्ही झुडूप नाही झाला तरी चालेल, परंतु छोटस अगदी छोटस गवत झालं तरी चालेल। अँड सम हायवे हॅपियर मेक, अँड सम हायवे हॅपियर मेक। हायवे म्हणजे महामार्ग, तुम्ही रस्त्याच्या कडेला, महामार्गाच्या कडेला जर गवत बघितलं, ते अगदी छोटं असतं, परंतु ते छोटस गवत त्या महामार्गाचा, त्या रस्त्याचं सौंदर्य खुलवण्याचं काम ते गवत करत असतं। ते अगदी छोटं असतं, परंतु ते छोटस गवत त्या महामार्गाला सौंदर्य प्रदान करण्याचं कार्य करत असतं। इफ यू आर अ मस्की, देन जस्ट बी अ बास। मस्की या शब्दाचा अर्थ इथं, मस्की म्हणजे मासा, मोठा मासा। If you are a muskie, then just be a bass. तुम्ही खूप मोठा मासा नाही झाला तरी चालेल, छोटासा मासा, बास म्हणजे छोटासा मासा। आता बास हा शब्द आपण संगीताच्या क्षेत्रातला बास हा शब्द ऐकतो आपण, जसं आवाज वाढवताना बास कमी जास्त करा, पण इथं बास हा शब्द शुद्ध पाण्यामध्ये राहणारा मासा असा अर्थ इथं घेतलेला आहे। तुम्ही छोटासा मासा असलं तरी चालेल, बट द लायवलेस्ट बास इन द लेक। लायवलेस्ट म्हणजे चांगल्या पद्धतीनं जीवन जगणारा मासा तुम्ही व्हा, मग तुम्ही छोटा असेल मोठा असेल त्याचा कुठल्याही पद्धतीचा महत्व नसतो। वी कॉन्ट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी अ क्रू। सगळेच जण एखाद्या जहाजाचं नेतृत्व करू शकत नाही, कॅप्टन होणे म्हणजे नेतृत्व करणे। जसं आपण क्रिकेटच्या टीमच्या संदर्भात कॅप्टन शब्द ऐकतो, तुम्ही खेळताना कबड्डीचं कॅप्टन, खो खोचं कॅप्टन, इथं कॅप्टन जहाजावरचा जो काही निर्णय घेणारा असतो त्याला कॅप्टन म्हणलेले, जो काही प्रमुख असतो त्याला कॅप्टन म्हणलेले। इफ यू कांट बी अ कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी अ क्र्यू। क्र्यू म्हणजे स्टाफ, तुम्ही कॅप्टन नाही झाला तरी चालेल, परंतु जे काही स्टाफ असतो, सहकारी असतात, त्या सहकार्यामध्ये जरी तुम्ही असले तरी काही हरकत नाही। देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हियर, सगळ्यांना काही या जगामध्ये सर्वांना काहीतरी करण्यासाठी आहे, असं नाही, मग ते काम छोटं असेल किंवा मोठं असेल, प्रत्येकाला काहीतरी करण्यासाठी या विश्वामध्ये जागा आहे। देर इज अ बिग वर्क टू डू अँड देर इज अ लेसर टू डू। देर इज अ बिग वर्क, खूप मोठं पण आहे आणि खूप कमी पण आहे, म्हणजे छोटं पण आहे। मग असं नाही की मोठ्या काम करण्यामध्येच महत्त्व आहे आणि छोटं काम करण्यामध्ये महत्त्व नाही, असं बिलकुल नाही।
काम हे काम असतं ते छोटं असेल किंवा मोठं असेल. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. टास्क म्हणजे ध्येय, मोठं काम. मग तुम्ही जर सातत्याने नेहमी जर काम करत असेल तर खूप मोठं ध्येय तुम्ही साध्य करू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला भगवद्गीतेतील श्लोक पाठ करायचे, मग जे काही श्लोक आहे 700 श्लोक असेल आहे ते एका दिवसामध्ये तुम्ही करणार. दररोज एक दोन जर पाठांतर केले, दररोज 2 जर श्लोक तुम्ही पाठांतर केले तर साधारणतः 1 वर्षामध्ये तुम्ही श्लोक पाठ करण्याचा टास्क तुम्ही पूर्ण करू शकता. त्यासाठी तुम्हाला सुरुवात अगदी कमीपासून करावी लागणार आहे. म्हणजे टास्क म्हणजे ध्येय. कुठलंही मोठं काम करण्यासाठी आपल्याला दररोज काहीतरी मेहनत करावी लागते. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेन. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेन. तुम्ही खूप मोठा महामार्ग नाही झाला तरी चालेल, परंतु छोटी पाऊलवाट झाले तरी पुष्कळ आहे, भरपूर आहे. कारण पाऊलवाटीला पण महत्व असतं. जसं महामार्गाला महत्व आहे, अगदी त्याच पद्धतीनं पाऊलवाटीला देखील महत्व आहे. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. तुम्ही सूर्य नाही झाला तरी चालेल, पण चांदणी तरी व्हा. चांदणीला देखील महत्व आहे, सूर्याला देखील महत्व आहे. हा, सूर्य मोठा आहे म्हणून सूर्याला खूप मोठं खूप जास्त महत्व आहे आणि चांदणीला महत्व नाही असं नाही. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. तुमची साईज, तुमचा आकार काय, तुम्ही लहान आहात का मोठा आहात, याच्यावर जिंकणं आणि हरणं नसतं. तुमचं काम तुम्ही चांगल्या पद्धतीनं करताय, सर्वोत्तम करताय. जर तुम्ही काम सर्वोत्तम करीत असाल तर निश्चितच तुम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. अगदी चांगल्या पद्धतीनं करा. तुम्ही व्हॉट एव्हर यू आर, तुम्ही कोण आहे, तुमची साईज काय, तुमचा आकार काय, तुमचे पद काय, तुम्ही स्त्री आहात का, तुम्ही पुरुष आहात का, याला कुठल्याही पद्धतीचं महत्व नाही. काम छोटं आहे का मोठं याला कुठल्याही पद्धतीचं महत्व नाही. तुम्ही तुमचं काम अगदी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हरला तरी चालेल, तुम्ही जिंकला तरी चालेल, याचं कुठल्याही पद्धतीनं महत्व पटत कुठल्याही पद्धतीनं काही होत नाही. निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.